तर निंबोली संघाने आपलं क्षेत्ररक्षण दोरीत लावून घ्यायचं आहे. रेकॉर्डिंग चालू. वेलकम उपेश चौधरी सर, आमचे समालोचक परिवाराचे सदस्य आणि आमचे नेहमी ज्यांच्याकडनं आम्हाला मार्गदर्शन घडत असते, आपलं हार्दिक स्वागत आहे समालोचन कक्षामध्ये. सामना सुरू करायचा आहे मित्रांनो. दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहतोय सोनोई भालकुम विरुद्ध एजी स्पोर्ट निंबवली, ह्या दोन संघांमध्ये सामना रंगणार चुरस होणार याच्यात काही शंकाच नाही. निंबवली संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे, तर फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे, पाचारण केलेलं आहे ते म्हणजेच भालकुम संघाला. भालकुम संघाची सलामीची जोडी टाळ्यांच्या गजरात खेळाडू कक्षामधून निघत आहे. या स्पर्धेचं विशेष वैशिष्ट्य आहे ड्रेसिंग आणि चेसिंग ही कंपल्सरी राहणार आहे. या स्पर्धेचा आजचा तिसरा दिवस आहे. सुपर थ्री मध्ये अजय इलेवन वडनोगर तसेच जाणता राजा खारबाव ह्या दोन संघांनी आपलं नाव नोंदवलेलं आहे, तर तिसरं नाव नक्कीच कोणाचं लागतंय ते मात्र आज आपण पाहणार आहोत. कारण दुसऱ्या फेरीमध्ये सुद्धा साई स्पोर्ट खारबाव संघ विजयी झालेला आहे. आता मात्र ह्या ठिकाणी आपण चालू असलेला सामना पाहतोय.
एजी स्पोर्ट निंबवली विरुद्ध सोनू आई बालकुम या दोन संघांमध्ये दोन्ही संघ मातब्बर असे संघ ठाणे ग्रामीण मधून खेळत असताना हे दोन्ही संघ दोन्ही संघांचं नाव आहे भावेश आणि दीपेश अशी सलामीची जोडी मैदानावरती येत आहे. प्रितेश आहे आणि नॉन स्ट्राइकला आहे भावेश. सलामीवीर गोलंदाज राजा निंबवली संघाचा एक राजा एक आक्रमक गोलंदाज आहे जो भिवंडी सिटी मधून सुद्धा खेळतोय आणि भिवंडी ग्रामीण मधून सुद्धा खेळतोय. असे ठराविकच खेळाडू आपल्याला दिसत आहेत की जे भिवंडी सिटी मधून खेळतात तसेच भिवंडी ग्रामीण मधून सुद्धा खेळत असतात. राजा याचा नंबर लागतोय. अशा खेळाडूंमध्ये राजा एक चांगली गोलंदाजी या ठिकाणी मात्र नक्कीच चांगली करावी लागणार कारण पॉवर प्लेचं षटक नसणार आहे. तीन षटकांचा सामना असणार आहे. सुंदर चेंडू निर्धाव चेंडूची समाप्ती अप्रतिम गोलंदाजी म्हटल्याप्रमाणे राजा ह्याच्या खांद्यावरती संघाची धुरा नक्कीच असणार ती म्हणजे एजी स्पोर्ट निंबवली संघाची. बॅक टू बॅक दोन चेंडू निर्धाव गेल्यानंतर इथे मात्र आता खाता खोलतोय तो भावेश. आता मात्र स्ट्राईक घेतोय प्रितेश. दोन्ही फलंदाज चांगले फलंदाज आहेत बालकुम संघामध्ये परंतु या ठिकाणी मात्र तीन षटकामध्ये किती धाव जमा करतात बघायचं आहे. गोलंदाज आहे त्यांच्या समोर एक चांगला गोलंदाज राजा. एजी स्पोर्ट निंबवली संघाचा यारकर चेंडू अप्रतिम चेंडू आणि खरोखरच यारकर चेंडूवरती सन्मान नक्कीच दिलेला आहे तो फलंदाजाने. क्रिकेटमध्ये दोनच गोष्टींचा सन्मान केला जातोय एक यारकर आणि दुसरा सचिन तेंडुलकर. सरांना सुद्धा सन्मान दिला जातोय आणि त्याप्रमाणे गोलंदाजी करतोय राजा. आता मात्र ह्या चेंडूमध्ये खरोखरच सुंदर फटका परंतु झेल होता होता वाचलेला आहे. जीवनदान दिलेलं आहे आयुष्यमान भवचा आशीर्वाद या ठिकाणी मात्र प्रितेश याला दिलेला आहे. खरोखरच ते जीवनदान नक्कीच महाग पडते की काय. एकंदरीत दोन धाव झालेले आहेत. राजा गोलंदाजी करतोय खेळण्यासाठी तयार आहे. आता मात्र भावेश चांगला चेंडू चेंडू जातोय फाईल कडे. दरम्यान एक धाव पण काढतायत क्षेत्ररक्षण चांगलं होत आहे. एका धावेवरती समाधान मानतायत आणि ह्या एका धावेने एकंदरीत धावा होत आहेत बालकुम संघाच्या तीन. बेनबा तीन पहिल्या षटकाची समाप्तीचा इशारा पंच करतायत आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकंदरीत धावा होत आहेत तीन. तीन षटकांचा सामना खरोखर तीन षटकामध्ये जर ह्या ग्राउंडचा विचार केला तर एक 40 धावा तरी हवे आहेत कारण दुपारचं सत्र आणि दुपारच्या सत्रामध्ये पहिल्याच दिवशी आपण पाहिलं वीर तानाजी दापोडे संघासमोर 64 धावांचं लक्ष असताना सुद्धा 19 धावां 19 चेंडूंमध्ये त्या 64 धावा पूर्ण झाल्या होत्या. असा हा ग्राउंड अशी ही खेळपट्टी धावसंख्येला नक्कीच गती देणारी ही खेळपट्टी आहे. फलंदाजांना अनुकूल अशी ही खेळपट्टी
इथे मात्र अंकुश लावलेला आहे राजा याने स्वतःच्या गोलंदाजीवरती, धावांना अंकुश लागलेला आहे खास करून बालकुम संघाच्या फलंदाजांवरती अंकुश लागलेला आहे. वैयक्तिक पहिलं आणि संघातर्फे दुसरं षटक घेऊन येतोय शुभम, हा सुद्धा गोलंदाज एक चांगला गोलंदाज मानला जातोय भिवंडी तालुक्यामध्ये. शुभम याचं सुद्धा नाव आहे, पण आता मात्र समोर आहे तो भावेश, एक आक्रमक फलंदाज आहे भावेश, बालकुम संघामधून खेळतोय. इथे मात्र पहिल्या षटकामध्ये अपयशी ठरलेला आहे भावेश, दुसऱ्या षटकामध्ये काय घडतंय काय बिघडतंय आपण पाहतोय, याची तेही याची डोळा. आता मात्र चेंडूची लय मला वाटते बदलतंय, पंचांचा इशारा येतोय व्हाईटचा, अवांतर धाव मिळते आणि ह्या अवांतर धावेने एकंदरीत धावा होत आहेत चार. आता मात्र पुढचा चेंडू सुंदर रीतीने हाताळला, परंतु सहज गत्या खेळून काढत चेंडू, एक धाव मात्र नक्कीच मिळते भावेशाला आणि ह्या एका धावेने एकंदरीत धावा होत आहेत पाच. आता मात्र झेल उडतंय, बघायचं आहे झेल खाली शत्ररक्षक, परंतु कलेक मात्र व्यवस्थित करता आले, जेज व्यवस्थित करता आलेले नाही, परिणाम स्वरूप धावा मिळत आहेत दोन. तिसऱ्या धावीसाठी बघायचं आहे, परंतु दोन धावांवरती समाधान मानलेलं आहे आणि ह्या दोन धावीने एकंदरीत धावा होत आहेत सात, बिनबाद सात. सन्माननीय ज्यांच्या मुलाच्या नावाने ही स्पर्धा आहे असे खारगाव गावचे सामाजिक कार्यकर्ते धनाजी रामा पाटील तसेच संजय मनेरा यांचं आगमन झालेलं आहे व्हीआयपी डाईज वरती. वेलकम सर, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत ह्या स्पर्धेमध्ये. पंचांचा निर्णय हा अंतिम राहणार आहे आणि फलंदाज बाद, झेल बाद होतोय फलंदाज. आता मात्र पहिला गडी बाद होतोय, प्रितेश आणि प्रतिजाची जागा भरून काढण्यासाठी येतोय वैभव. शुभम चांगली गोलंदाजी करतोय, पहिला चेंडू वाईट टाकल्यानंतर मात्र आता इथे तिसऱ्या चेंडूवरती गडीबाद केलेला आहे. एकंदरीत ह्या षटकाचा जर विचार केला तर चेंडू टाकून झालेले तीन आणि गडीबाद झालेला आहे एक, धावा दिलेले चार. आता मात्र पॉईंट कडे मारायचं होतं, मारायचं होतं डोंबिवलीला आणि चेंडू गेलाय टेंबिवलीला, अशी परिस्थिती ह्या ठिकाणी मात्र होत आहे. एकंदरीत धावा होत आहेत आठ. दुसरं षटक आहे, मी म्हटल्याप्रमाणे शुभम सुद्धा एक चांगला गोलंदाज, तीन षटकांचा सामना इथे मात्र कुठल्याही प्रकारे चौकार षटकार बघायला मिळत नाहीये. बालकुम संघाकडनं अपेक्षा तर खूपच असणार ह्या ग्राउंडवरती ह्या मैदानावरती, इथे मात्र तशी स्थिती दिसत नाही. शपल क्रॉस झालेला मात्र फलंदाज इथे यशस्वी ठरतोय गोलंदाज, निर्धाव चेंडूची समाप्ती करतोय शुभम, एक चांगली गोलंदाजी करतोय शुभम. आपल्या षटकातील पुढचा चेंडू खेळण्यासाठी तयार आहे भावेश, शेवटचा चेंडू खरोखरच धावाला धावांना लगाम लावलेला आहे.
शुभम आपल्या षटकातील शेवटचा चेंडू जोरदार अपील आणि पंचाने दाद दिलेले आहे. झेल बाद होतोय यष्टी रक्षकाच्या हाती झेल भावेश बाद होतोय. तर ह्या पुढचा नक्कीच सामना होणार आहे मित्रांनो गावदेवी वडघर तसेच सती आई वडवली या दोन संघांमध्ये. हे तीन षटके संपल्यानंतर लगेच दोन्ही संघाच्या संघनायकाने नाणेफेकीसाठी यायचं आहे. दोन षटकामध्ये एकंदरीत धावांचा जर विचार केला तर 8 धावा झालेले आहेत. गडीबाद झालेला आहे 2. सलामीवीर आपल्या तंबूमध्ये परतले पूर्णपणे निराशा केलेली आहे सलामीवीरांनी खास करून प्रितेश आणि भावेश यांनी. आता मात्र संघाची पूर्णपणे मजार असणार ती म्हणजे वैभव आणि अरुण याच्यावरती. गोलंदाज आहे निखिल एजी स्पोर्ट निंबवली संघाचा गोलंदाज निखिल. रिवर्स शॉट घेतलेला आहे चेंडू जाणार सीमारेषेकडे. दरम्यान चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर आर पार सीमा पार पंचांचा इशारा येतो 4. खरोखरच अशी क्रिकेटची पंढरीच खारवावला म्हटलं जात आहे. आणि ही चंद्रभागा नाही तर ही कामवाडी नदी आहे. उल्हास नदीच्या तीरावरती असं हे बसलेलं निसर्गरम्य अशा वातावरणामध्ये खारवाव गाव समोरच आपण पाहतोय. नॅशनल हायवे नंबर 8 जोडणारा हा एक राजमार्ग. पुन्हा एकदा त्याचप्रमाणे खेळून काढत चेंडू जाणार सीमारेषेकडे. दरम्यान चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर 1 बॉल्सना 4 धावांसाठी अप्रतिम फटकेबाजी तिसऱ्या षटकामध्ये. आता मात्र धावांमध्ये वाढ झालेली आहे वधारलेली आहे फुगलेली आहे 16 झालेली आहे. खरं करायचं आता मात्र उरले 4 चेंडूमध्ये 7 ते 8 धावा जर आल्या तर एक चांगली धावसंख्या मानली जाईल. ह्या ठिकाणी मात्र बघायचं कारण पहिल्या 2 षटकामध्ये फक्त आणि फक्त 8 धावा होत्या. इथे मात्र काहीतरी चमत्कार करतोय तो फलंदाज वैभव. बघायचं आहे चेंडू मात्र सरळ जातो यष्टीरक्षकाच्या हातात. आता मात्र फलंदाजाने चेंडू सोडून दिला असं वाटलं की चेंडू वाईट जातोय की काय, परंतु पंचांची नजर तीक्ष्ण आणि परिणाम स्वरूप चेंडू जातोय निर्धाव डॉट चेंडू. निर्धाव चेंडूची समाप्ती तिसऱ्या चेंडूवरती. पुन्हा एकदा रिवर्स शॉट घेण्याचा नाद मात्र इथे मात्र एकच धाव मिळते फलंदाजाला. आता मात्र धावसंख्येत वाढ होते एकंदरीत होतात 17. उरले 2 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका लागतोय तर मात्र नक्कीच चांगली लढत बघायला मिळेल. परंतु गोलंदाज सुद्धा चांगला आहे
पहिल्या दोन चेंडूवरती दोन चौकार लागल्यानंतर मात्र दोन चेंडू कंप्लीट कलेक्ट केलेले आहेत. दोन चेंडूमध्ये फक्त आणि फक्त एक धाव दिलेली आहे. चांगली गोलंदाजी करतोय. आता मात्र निखिल खेळण्यासाठी तयार आहे. अरुण जोरदार प्रहार, चेंडू जातोय सीमारेषेकडे, नक्कीच जातोय सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी. आता मात्र धावसंख्येत वाढ होत आहे, वाढत आहे. धावसंख्या होत आहे 23. शेवटचा चेंडू शेष आहे या इनिंग मधला. तीन षटकांचा सामना आहे आणि तीन षटकामध्ये बालकोम संघाने एकंदरीत धावा जमा केल्या. तिसरं षटक मार्गस्थ आहे, मैदानावर चालू आहे. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे आणि धावा झालेले 23. ह्या चेंडूवरती काय घडतंय, काय बिघडतंय बघतोय आपण. निखिल गोलंदाजी करतोय, फुलटो चेंडू, समाचार मात्र हवा तसा घेता आलेला नाहीये. एक धाव मात्र नक्कीच पळून काढलेली, दुसऱ्या धावीसाठी धावत आहेत बघायचं आहे. आणि फलंदाज होतोय धाव बाद. फुलटॉस चेंडूचा समाचार मात्र हवा तसा घेता आलेला नाहीये. खरोखरच षटक संपल्याचा इशारा पंच करतायत आणि तीन षटकांच्या समाप्तीनंतर एकंदरीत धावा झालेल्या आहेत सोनाई व बालकुम संघाच्या. 25 धावांचं लक्ष तीन षटकामध्ये. खरोखरच 25 धावा या ग्राउंड मध्ये जरी विचार केला तर मी आवाज देऊ इच्छितो गावदेवी वडघड तसेच सतीआई वडबली या दोन संघांच्या संघनायकांनी यायचं आहे नाणेफेकीसाठी. लगेच यायचं आहे कारण आजचा दिवस आपल्यासाठी महत्वाचा आहे. मित्रांनो आज संध्याकाळी बक्षीस समारंभाचा कार्यक्रम ह्या ठिकाणी होणार आहे. तत्पूर्वी फायनलचा सामना ह्या ठिकाणी आजच्या दिवसामध्ये जर विचार केला तर दोन सामने आणखी खेळावे लागणार आहेत कारण एक सेमी फायनल आणि फायनलचा सामना. त्याच्यामुळं घाई करा जरा. गावदेवी वडघरचा संघ संघनायक या ठिकाणी हजर आहे. तर सत्याई वडून वडवली सत्याई वडवली संघाचा संघनायक आलेला आहे. दोन्ही संघाचे संघनायक या ठिकाणी आलेले आहेत आणि ह्या ठिकाणी येत आहेत आमच्या समालोचन कक्षामध्ये भिवंडी समालोचन पॅनलचे सदस्य आमचे परम मित्र मनोजजी ठाकरे यांचं सुद्धा आगमन होत आहे. वेलकम सर. आपलं सुद्धा ह्या स्पर्धेमध्ये सकाळपासून आपण हजर आहात. दुपारच्या सत्रामध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. गावदेवी वडघर आणि सत्याई वडवली या दोन संघांमध्ये मी टॉस बॉक्समध्ये पाठवतोय आमचे सहकारी समालोचक मनोजजी ठाकरे. ओवर टू मनोजजी ठाकरे. वेलकम. आता जाणारा सामना आपण पाहू शकता गावदेवी वडघर वर्षाचा सत्याई वडवली या संघादरम्यान. तर या संघाचा नाणेफेक करतील सन्मान्य व्यासपीठावर विराजमान सन्मान्य श्री सुरेशजी पाटील साहेब. आपणास विनंती आहे की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. सन्मान्य सुरेशजी पाटील साहेब आपल्या शुभहस्ते या नाण्याचं या सामन्याचा नाणेफेक होणार आहे. तर आपण यायचं आहे. वेलकम.
निश्चितच नाणेफेक झालेला आहे. मान्यवरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. निश्चित आपल्याकडे वेळ कमी आहे, तर आपण नाणेफेक जिंकलेला आहे तर काय निर्णय असेल? निश्चितच तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्हालाही टॉस बॉक्समधून असं न्यूज आहे की नाणेफेकीचा कॉल वडगर संघाच्या बाजूने लागलेला आहे आणि फिल्डिंगचा निर्णय घेतलेला आहे. ओवर टू कॉमेंटर बॉक्स. खूप खूप धन्यवाद मनोजी. दरम्यान मित्रांनो, आपण पाहतोय चालू असलेला सामना एजी स्पोर्ट निंबवली विरुद्ध सोनोआई बालकोम ह्या दोन संघांमध्ये. सोनोआई बालकोम संघाने 3 षटकांच्या मोबदल्यात एकंदरीत धावा जमा केलेल्या आहेत, त्या म्हणजेच 24-25 धावांचं लक्ष समोर ठेवलेले आहे एजी स्पोर्ट निंबवली संघासमोर. एजी स्पोर्ट निंबवली संघाची सलामीची जोडी मैदानावरती गेलेली आहे. टाळांच्या गजरात स्ट्राईकला आहे राजा, नॉन स्ट्राईकला आहे निखिल. धोनी फलंदाज एक अष्टपैलू खेळाडू कामगिरी करता आहेत, कारण राजा याने पहिलं षटक हाताळलेलं, तिसरं षटक हाताळलेलं निखिल याने. हीच सलामीवीर जोडी ह्या ठिकाणी मात्र मैदानावरती उतरतय. गोलंदाजीसाठी आलेला आहे गोलंदाज आहे अरुण, ज्याने अष्टपैलू कामगिरी केलेली आहे, कारण आपल्या बॅटमधून 7 धावा काढलेल्या आहेत अरुण याने. तोच अरुण गोलंदाजीसाठी येतोय. पंच इशारा करतोय सामना सुरू होत आहे. राजा खेळण्यासाठी तयार. रिवर्स शॉट केलेला आहे, एक धाव मात्र नक्कीच मिळतय. सुंदर क्षेत्ररक्षण होत आहे. एका धावेवरती समाधान मानलेलं आहे आणि ह्या एका धावेने खातं खोलतोय राजा स्वतःच, त्याचबरोबर एजी स्पोर्ट निंबवडी संघाचं. बिनबाद एक अशी सुरुवात राजा याने केलेली आहे निंबवडी संघाची. 3 षटकामध्ये 25 धाव जमा करायचे आहेत. खेळण्यासाठी तयार आहे निखिल. निखिल हा थोडासा महागडा ठरलेला गोलंदाज होता, इथे मात्र त्याची परतफेड करतोय की काय बघायचं आहे. 16 धावा दिल्या होत्या निखिल याने, आता मात्र खेळण्यासाठी तयार आहे निखिल. सुंदर चेंडू, यारकर चेंडू सन्मान केलेला आहे फलंदाजाने. परिणाम स्वरूप निर्धाव चेंडूची समाप्ती होत आहे. अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी मात्र बघायला मिळते आपल्याला, खास करून अरुण याच्याकडनं. मित्रांनो, आपण पाहतोय स्वर्गीय आदेश स्मृती चषक 2020. पुन्हा एकदा चांगला चेंडू, परंतु यष्टी रक्षकाला कलेक्ट करता आलेला नाही चेंडू. दरम्यान एक धाव मात्र मिळते. डाव्या यष्टीचा बाहेरचा चेंडू, पंच व्हाईट बॉल घोषित करतायत. अवांतर धाव मिळते आणि ह्या अवांतर धावेने एकंदरीत धावा मिळतायत 2. दोन धाव मिळत आहेत आणि ह्या दोन धावाने एकंदरीत धावा होत आहेत 3. आणि पंचांनी लगेच निर्णय द्यायचा आहे. खरोखरच सुंदर असं आयोजन आणि सुंदर असं टेलिकास्ट ह्या ठिकाणी आपण पाहतोय.
चेंडू वाईट आहे, पंचांचा इशारा मात्र चांगला आहे, पंचांचा निर्णय चांगला आहे, परंतु पंचांना एक सूचना करतोय की पंचांनी लगेच निर्णय करायचा, वेळ घालवू नका। आपला निर्णय तिथल्या तिथे वाईट करू शकता तुम्ही, नंतर आम्हाला दाखवू शकता, धावत असले तरी सुद्धा तिथल्या तिथे वाईट करू शकता, नंतर कसं आहे प्रॉब्लेम होत नाही, हरकत नाही। चांगली पंचगिरी ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। महेंद्र पाटील यांच्याकडनं आता मात्र पुन्हा एकदा रिव्हर्सशिप, परंतु चेंडू मात्र नक्की क्षेत्ररक्षकाच्या हातात जातोय, एक धाव मात्र मिळतंय आणि ह्या एका धावेने एकंदरीत धावा होत आहेत चार, बिनबाद चार, राजा खेळतोय एकंदरीत दोन या धावसंख्येवरती, निखिल शून्यावरती खेळतोय, अद्यापर्यंत खातं खोलता आलेलं नाही निखिल याला। अवांतर रूपाने दोन धावा मिळालेल्या आहेत, चांगली गोलंदाजी ह्या ठिकाणी करतोय अरुण, फुलटा चेंडू, समाचार मात्र हवं तसं घेता आले नाही, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होत आहे, दरम्यान एक धाव मिळते संघाला, एक धाव मिळते बालखुम संघाला, एकंदरीत धावा होत आहेत पाच। पहिले षटक मार्गस्थ मैदानावरती चालू आहे सामना, बालखुम विरुद्ध निंबवली, तीन षटकामध्ये 25 धावा जमा करायच्या असताना सुद्धा एक चांगली लढत या ठिकाणी बघायला मिळते, खास करून गोलंदाज अरुण याच्याकडनं। आता मात्र प्रहार केलेला आहे, चेंडू जातोय काऊ कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर चार धावांसाठी, आर पार सीमापार पहिला चौकार ह्या सामन्यातील। आणि ह्या चार धावेने एकंदरीत धावा होत आहेत आता मात्र नऊ। धावांचा जर विचार केला तर दोन षटकांमध्ये बालखुम संघाच्या धावा होत्या आठ, येथे मात्र पहिलं षटक मार्गस्थ आहे आणि धावा होत आहेत नऊ। आता मात्र चांगला चेंडू, एक धाव मात्र चोरटी धाव ह्याला म्हटलं जाते आणि चोरटी धाव या ठिकाणी पूर्ण होते, पहिल्या षटकाची समाप्ती होते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकंदरीत धावा झालेल्या आहेत दहा। उरलेल्या दोन षटकामध्ये 15 धावांची गरज आहे, ती एजिस फॉर निंबवली संघाला। या 15 धावा पूर्ण करतायत की नाही हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवरती येतात माझे सहकारी समालोचक मनोजी ठाकरे। धन्यवाद सर, अप्रतिम खेळ चालू आहे दोन्ही संघाच्या बाजूने जर विचार केला तर। आतापर्यंत 10 धावा धावपालकावरती जमवल्या आहेत, 25 धावांचं आव्हान होतं, साजेशी फलंदाजी पाहायला मिळते, उर्वरित 12 चेंडूमध्ये 15 धावांची गरज आहे। जे चांगला संघ आहे एजी स्पोर्ट निंबोली या संघा जर विचार केला तर त्याच पद्धतीने आपण पाहू शकता, बालखुम संघसुद्धा अप्रतिम आहे, परंतु कुठेतरी धावा कमी झालेल्या पाहिल्या आपण धावपालकावरती, आणि इथं मात्र स्ट्रगल करावा लागतो गोलंदाजांना। पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च झाल्या, त्यानंतर आता उर्वरित 12 चेंडून 15 म्हणजेच 7.5 सरासरीने धावसंख्या जमवायची आहे धावपालकावरती। टार्गेट असा नाही, सोपं आहे, इजिली आहे, परंतु क्रिकेट आहे, अनिश्चिततेचा खेळ आहे। जर इथं गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी हाताळली या षटकामधील अर्थात दुसऱ्या षटकामध्ये, तर मात्र येणाऱ्या षटकावरती त्याचा प्रभाव पडू शकतोय। म्हणजेच पहिल्या पारीमध्ये आपण जर विचार केला तर शेवटचं षटक खूप महत्त्वाचं असतं आणि ज्यावेळेस चेसिंगचा असतो त्यावेळेस सेकंडला ओव्हर जो असतो तो खूप महत्त्वाचा असतो आणि महत्त्वपूर्ण षटक हाताळताना आपण पाहतोय गुरु। तर पाहण्यासारखं राहील गुरु आपल्या संघाला कितपर्यंत थांबून ठेवतोय या सामन्यामध्ये। टर्न होतोय गोलंदाजी मार्गवरती, यावेळेस पहिल्याच चेंडू फुलटॉस डिलिव्हरी हाताळण्यात आली होती, लेग स्टम्प वरती मारा पाहायला मिळतो आपल्याला, चेंडू निघून जातोय एस्ट्रेलियाच्या हातामध्ये, निर्धाव राहते, चांगली सुरुवात केलेली आहे, स्टार्ट चांगला मिळालेला आहे, सुरुवात चांगली असेल त्यावेळेस तुमचा एंड सुद्धा चांगला होतो, परंतु क्रिकेट हे वारंवार त्याच गोष्टीची चर्चा होते की आणि तिचा खेळ आहे, सुरुवात चांगली होऊन सुद्धा कधी खराब होईल हे सांगू शकत नाही, रंग बदलू क्रिकेट। यावेळेस प्रहार पाहायला मिळतोय, चेंडू मिडगेटच्या रिझर्वमध्ये ट्रॅव्हल्स होतोय, एका टप्प्याने चेंडू कलेक्ट केला जातोय, दोन धावेचा अवसर आहे का पाहायचा आहे, निश्चितच अवसर बनवलेला आहे एका प्रमाणे जर विचार केला तर।
दोन धावा जमा होता है खात्या धाव संख्या होते 12 अजुन ही 13 धावान की गरज है 10 चेंडूं का खेल शेष है 13 धावान की गरज है इतना मात्र कंजूस भरी गोलंदाजी करावे लगे लाइन टू लाइन गोलंदाजी करावे लगे कुछ प्रकार का फटका खेलने मधे विवश झाले पाहिजे अशी गोलंदाजी करावी लागेल तर फलंदाजाने मात्र इथे एखादा मोठा फटका जर खेळला तर निश्चितच सामन्याचं चित्र आपल्या बाजूने खेचून आणू शकतोय तर पाण्यासारखं राहील गोलंदाज बोलतोय गोलंदाजी मार्कवरती यावेळेस रिव्हर्सचा आयटम यूज केलेला आहे निश्चितच दोन क्षेत्रकांच्या मध्ये गॅप मध्ये चेंडूला ढकलून दिलेला आहे चेंडू जोपर्यंत कलेक्ट केला जाईल तोपर्यंत अवसर दोन धावांचं चांगली रणनीती पाहायला मिळते ज्या पद्धतीने चेंडू टाकला जातो त्याच दिशेने टोलवला जातोय लाइन आणि लेंथ परखली जाते जासली जाते आणि त्याच अनुषंगाने फलंदाजी पाहायला मिळते ज्यावेळेस गोलंदाज हात ज्यावेळेस डिलिव्हरी करतोय त्यावेळेस त्या हाताकडे ज्यावेळेस लक्ष असेल तेव्हा आपल्याला समजतं की गोलंदाज ऑफ ब्रेक करतो की लेग ब्रेक करतो आणि त्याच अनुषंगाने फटका यूज केला जातोय आणि ही ज्याच्याकडे समज आली ज्या खेळाडूकडे तो निश्चितच या टेनिस क्रिकेटमध्ये चांगल्या प्रकारे कामगिरी करत असतो असे कित्येक खेळाडू आहेत की आपण पाहतोय की गोलंदाजाची शारीरिक भाषा ओळखून त्याच्यावरती प्रहार केला जातोय आणि गोलंदाजांसुद्धा कित्येक वेळा कौतुक करावं वाटतंय की ज्या वेळेस फलंदाज मुद्रा चेंज करतोय त्यावेळेस गोलंदाजी अप्रतिम पाहायला मिळते इथं पाहण्यासारखं राहील गोलंदाज बोलतोय या वेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न होता बॅट अगोदर गेली आणि चेंडू नंतर ट्रॅव्हल होतोय इथं मात्र पाहू शकता आपण एक धाव कंप्लीट केली जाते एका धावेने धावसंख्येमध्ये भर पडते 15 10 धावांची गरज आहे स्लोली स्लोली बट शोरली विजयाच्या दिशेने वाटचाल करताना पाहतो आपण एजी स्पोर्ट निंबोली संघ कारण ही खेळपट्टीचा विचार केला तर इथं रणा खूप बनतायत नेहमीच आपण पाहिलेलं आहे या खेळपट्टीवरती संध्याच्या सत्रामध्ये मात्र थोडीशी कमीपणा जाणवते यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे उंची जास्त लांबी कमी पण चुकी पाहायला मिळाली क्षेत्रकांच्या माध्यमातून जेल सुटला जातोय दोन धावा कंप्लीट होत आहेत एकेरी दुहेरी धावसंघावरती समाधान मानत धावपालक पुढे सरकवत आहेत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर होतोय चेंडू हवेमध्ये मध्ये सुद्धा भरपूर वेळेला जातोय परंतु कुठल्या प्रकारचा नुकसान होत नाही आहे फलंदाजीच्या टीमचा जर आपण विचार केला तर आतापर्यंत एकही गडी बाद झालेला नाही आहे धावसंख्या आपण पाहू शकता धावपालकावरती 17-8 धावांची अजूनही गरज आहे विजयासाठी षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर 3 षटकांचा सामना यावेळेस पुढे सरसावून बिग हिट करण्याचा प्रयत्न होता बऱ्याच काळानंतर आपण पाहू शकता चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली चेंडूवरती 2 षटकांचा खेळ संपन्न झाला धावसंख्या धावपालकावरती लागते ती 17 येणारे 7 चेंडू आणि विजयासाठी असतील त्या 8 धावा खूप छान गोलंदाजी केली इकॉनॉमिक गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली फक्त 7 धावा खर्च केल्या या दुसऱ्या षटकामध्ये जी अपेक्षा होती जी आशा होती आपण भारत निवेक कुरा ग्रुप आयोजित आदेश स्मृती चषक 2020 आजचा फायनल दिवस अंतिम दिवस सोनेरी दिवस आणि खूप छान ही स्पर्धा पार पाडली याच्या मागे संयोजकांचा खूप हातभार आहे खूप मेहनत घेतलेली आहे कुठली प्रतियोगिता इव्हेंट म्हटलं की ती भले 3-4-5 दिवसाची असेल परंतु त्यासाठी महिनाभरापासून प्रयत्न करावे लागतात झिजावं लागतंय सगळ्या गोष्टी पाहाव्या लागतात अशाच सर्व गोष्टी पाहून ही स्पर्धा अप्रतिम आयोजन नियोजनाच्या द्वारे पार पाडली आहे आत्तापर्यंत आपण पाहू शकता 3 दिवसाची स्पर्धा पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं जाणताराचा खारबाव हा संघ क्वालिफाय झाला टॉप 3 मध्ये कालच्या दिवसामध्ये शेवटच्या क्षणी अप्रतिम खेळ पाहायला मिळाला होता अंपायर पंच फलंदाज बाद झाला का बघाची पंच निश्चितच बाद झाला होता कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं अप्रतिम खेळ पाहायला मिळाला होता अजय इलेव्हन वडनवगर आजच्या दिवसामध्ये सुद्धा खेळ अप्रतिम पाहायला मिळतोय आतापर्यंत खारबाव संघाने 2 सामने जिंकलेले आहेत साई स्पोर्ट खारबाव जुनांदुर्गी संघाने 1 सामना जिंकलेला आहे चालू असलेला सामना आपण पाहतो एजी स्पोर्ट निंबोली सोनाई
बालकुम या दरम्यान रंगत आहे. या दुसऱ्या पारीतील शेवटचं षटक आहे. 6 चेंडूने 8 धावांची गरज आहे. इतनं कोण विजय होईल ते पाहण्यासारखं राहील. त्यानंतर आपण सामना पाहणार आहोत गावदेवी वडघर आणि सती आई वडवली. या वेळेस पाहू शकता चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. इथेही सुरुवात आपल्याला चांगली पाहायला मिळते. आपण विचार जर केला तर गुरु आणि महेश खूप चांगली गोलंदाजी केली यांनी. इथनं मात्र आपण पाहू शकता धावा किती जमल्या अपेक्षा धावा किती आहेत ते पाहण्यासारखं राहील. 8 धावांची गरज आणि 5 चेंडू आतापर्यंत शेष आहेत. 5 चेंडू 8 धावांची गरज. यावेळेस चेंडूला दिशा दिली आहे लेग साईडला. क्षेत्ररक्षक जोपर्यंत झपावत आहे तोपर्यंत आपण पाहू शकता चांगली कामगिरी क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून पाहायला मिळते. थोडासा पंबलिंग झाला त्यानंतर कव्हरिंग पाहायला मिळाली. निश्चितच आपल्या संघासाठी 2 धावा वाचवलेल्या आहेत. खूप स्टार्ट घेतला होता. खूप रनिंग करून चेंडू अडवण्याचा प्रयत्न. गुड एफर्ट. 2 धावा झुलत आहेत अकाउंटमध्ये. 4 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. काही एक घडू शकतोय सर. आपण जर पाहिलं तर शेवटच्या क्षणी अशी मुवमेंट येते त्यावेळेस फलंदाजाला मात्र डबल मॅनचा खेळ खेळावा लागतोय. कधी कधी असं वाटतं की मारून खेळावं की ग्राउंड शॉट खेळावं आणि याच द्विविध्यावस्थेमध्ये फलंदाजाला कधी कधी याचा परिणाम भोगावा लागतोय. येणारे जे 2 चेंडू असतील ते खूप निर्णायक असतील. इथं मात्र जर चांगले गोलंदाजी जर झाली तर फलंदाजाला विचार करावा लागेल. आणि जर फलंदाजाने एखादा मोठा फटका जर केला तर आपल्यावरती जो प्रेशर आहे तो मात्र पूर्णपणे निघून जाईल. इथं मात्र आपण येणाऱ्या पाहू शकता. आपण 4 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. 6 अजून खुला झालेला नाही आहे कारण गोलंदाजीची धार जी आहे ती नेहमीच आपल्याला पाहायला मिळते महेश यांच्या माध्यमातून. इथं मात्र पहिला चेंडू निर्धाव हाताळलेला आहे आणि त्यानंतर 2 धावा. यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न. अप्रतिम डिलिव्हरी पाहायला मिळते आणि दोन्ही फलंदाज एकाच घरात. निश्चितच धाव न देता येणार आणि फलंदाज बाधी नाही असा पंचांचा इशारा आहे. निश्चित ज्यावेळेस फलंदाज बाद दिला जातोय. ज्यावेळेस एष्टरक्षा हातामध्ये चेंडू असेल त्यावेळेस आपण धावी देत नाही आहे आणि फलंदाजाला स्ट्राईक सुद्धा देत नाही आहे. परंतु इथं आपण पाहिलं तसं चित्र उलट पाहायला मिळालं. या अनुषंगाने आपण पाहिलं पंचांनी योग्य तो निर्णय घेतला आणि फलंदाजाला बाद दिलं. आता मात्र थोडंसं आव्हान सर आपल्याला कठीण होत चाललेलं वाटतंय कारण येणारे चेंडू असतील 3 चेंडू आणि 6 धावांची गरज. नक्कीच आता मात्र थोडस महागडा ठरतोय तो फलंदाज राजा. चांगली कामगिरी करून बाद झालेला आहे. इथे मात्र आता अडचणीत थोडासा अडचणीत येतोय. उजवा ठरतोय थोडासा तो बालखुम संघ. निश्चितच एका चेंडूने सामन्यामध्ये रंगत आणली पहा असं सहज वाटत होतं की एजी स्पोर्ट निंबोली संघ याच्यावरती मोहर लावेल. पण इथं चित्र वेगळं पाहायला मिळतंय. निश्चितच एक रन वाचवण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये हलवा हलवी पाहायला मिळते कारण नंतर विचार करण्यापेक्षा आताच जे काय आहे ते करायचं आहे. तर क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघास विनंती आहे की खेळाला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. खूप वेळ वाया जातोय. गोलंदाज बोलतोय. यावेळेस चांगला कट केलेला चेंडूला दिशा दिलेली आहे. थर्ड मॅनच्या रिझन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. त्याच दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. एकेरी दुहेरी धावसंख्या जमून सामन्यामध्ये बनून राहण्याचा प्रयत्न सर आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत हार आद्यापर्यंत कोणी स्वीकारायला तयार नाही कारण हा चेंडू तसा जर विचार केला असता तर सीमारेषेच्या बाहेर गेला असता. परंतु क्षेत्ररक्षक हार मानायला तयार नाही कारण सुंदर अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं. 2 धावा वाचवल्या आणि ह्या 2 धावा कदाचित कदाचित ह्या फायदेशीर ठरू शकतात त्या बालखुम संघाला. निश्चितच जोपर्यंत सामना संपत नाही तोपर्यंत हार मानायची नसते. आपली जिद्द चिकाटी आणि कर्मकुशलता मात्र शेवटच्या क्षणापर्यंत टिकून ठेवावी लागते. गोलंदाज बोलतोय. या वेळेस
पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. चेंडूने थोडीशी उंची घेतली होती, अपील जरूर केला होता, परंतु आपण पाहिलं लाईन आणि लेंथ पाहिली होती. इथं मात्र एक धाव मिळते, 22 धावा धावपालकावरती लागत आहेत. अजूनही 3 धावांची गरज आहे. एक चेंडू आणि 3 धावांची गरज. सामना होता कुठे सर आणि सामना आता आला कुठे पाण्यासारखं राहील. खरोखरच असं वाटत होतं की एजिसपोर्ट निंबवली संघ एक 4 ते 5 चेंडू राखून हा सामना जिंकेल, परंतु इथे मात्र म्हणूनच म्हटलं जात आहे क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ. म्हणून तर या खेळामध्ये आपण पाहतो खूप रस आहे, मजा आहे. वेलकम 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 ज्ञानेश्वरजी मुकादम, आमच्या समालोचन परिवाराचे एक सदस्य आणि उत्कृष्ट स्कोरर गुणलेखक, त्याचबरोबर नवोदित समालोचक ज्ञानेश्वरजी मुकादम यांचं आगमन होत आहे. वेलकम सर, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. नंतर सहज सर आता आपण पाहू शकता जेवण झाल्यानंतर जोडतात आमच्याशी. एक चेंडू आणि 3 धावांची गरज. एक चेंडू आणि 3 धावांची गरज. या ठिकाणी कंपल्सरी चेसिंग असणार आहे, म्हणजेच 3 धावा कंपल्सरी बनवायला लागणार आहेत. बघायचं आहे आता नक्कीच कोण यशस्वी ठरतोय, गोलंदाज की फलंदाज. फलंदाज आहे, सुरुवात करायची आहे. आकाश गोलंदाजाने 5 चेंडू तर चांगले टाकलेले आहेत, परंतु ह्या चेंडूवरती निर्णय असेल आपल्या संघाचं अस्तित्व. कुणाचं अस्तित्व राहत आहे, निंबवली एजिसपोर्ट निंबवली की सोनोआई बालकुम. आता मात्र एक सुंदर फटका मारलेला तर आहेच, एक धाव नक्कीच मिळते. दुसऱ्या धावेसाठी धावत आहेत, 2 धावा सहजगत्या पूर्ण होत आहेत आणि या ठिकाणी सामना ट्राय होते, जिंकतोय बालकुम संघ. मॅन ऑफ द मॅच म्हणून मी आवाज देऊ इच्छितो. शेवटचा निर्णायक षटक ज्याने हाताळलं महेश, महेश याने पुढे यायचं आहे मॅन ऑफ द मॅच साठी. बालखोम संघाचा महेश खरोखरच हार्डलक एजिसपोर्ट निंबवली, हार्डलक राजा, हार्डलक निखिल, हार्डलक शुभम, तर बेस्ट ऑफ लक बालखोम संघ. तत्पूर्वी आपण सत्कार आणि सन्मानाकडे वळतोय, कारण भारताची सांस्कृतिक परंपरा आहे, शुभ कार्यामध्ये जे पण अतिथी येत आहेत त्यांचा सत्कार आणि सन्मान केला जातोय. या ठिकाणी आमच्या खारबाव गावचे सुपुत्र आलेले आहेत सुरेशजी पाटील, त्यांचा सत्कार आणि सन्मान मी ह्या मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय प्रेमनाथजी पाटील यांना विनंती